लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा। आता मराठा समाजाचे निवेदन द्यायची मानसिकता आता संपलेली आहे, कारण मराठा समाज आता स्फोटकावर बसलेला अशी परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे। त्यामुळे जर यानंतर शासनाने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर याचे गंभीर परिणाम शासनाला प्रशासनाला भोगावे लागतील। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधवांचे आरक्षणाकरिता न्यायिक मार्गाने सुरू असलेले आंदोलन चिरडून काढण्याकरिता दडपशाहीचा वापर करण्यात आला। यावेळी आंदोलकावर अमानुषपणे गैरकायदेशीर रित्या केलेल्या लाठीचार्ज व हल्ल्याच्या निषेधार्थ आज खामगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा एकत्रित आले। येथील टावचौक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी विविध संघटनाही एकवटल्या होत्या। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सारटी गावामध्ये अतिशय शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आंदोलन करणे सुरू केले होते आणि त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये जे आंदोलनकर्ते होते त्या उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन उपमुख्यमंत्री असतील, त्याच्यानंतर त्या महाराष्ट्रातले जबाबदार मंत्री असतील, त्याच्यासोबत शासन प्रशासन कोणीही त्यांची दखल घेतली नाही आणि हा सर्व प्रकार समाज बांधवांनी बघितल्यानं त्या आंदोलनाला समाज बांधवांनी अतिशय खंबीरपणे साथ दिली आणि वाढता पाठिंबा पाहून या शासनानं त्याची उलट दखल घेतली व त्यांच्यावर दडपशाहीच्या मार्गानं त्यांना मारझोड करून ते आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न केला।